आमदारांना विधानसभेचं कोडं पडलंय का? नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मध्यंतरी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेल्या ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं होतं। लोंढे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की धोके पे धोका, ऐसा कोई सगा नाही जिसे भाजपने ठगा नाही। सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात आदिती तटकरे, सुनील शेळकेसह 12 बड़े नेते आणि आमदार भाजपात प्रवेश करणार। उरलेले आमदार शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत जाणार। या अतुल लोंढे यांच्या दाव्याला आधार काय? यामध्ये कोणत्या गणिताची चर्चा सुरू आहे? आणि हेच लक्षात आलं तर समजू शकतं की फुटलेल्या पक्षातही नाराजीतून फूट पडू शकते का? आणि या आमदारांना विधानसभा निवडणुकीबद्दल चिंता वाढू लागली आहे, हेच गणित आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 41 आमदार आणि 18 खासदार आहेत। उद्धव ठाकरेंकडे 15 आमदार आणि 5 खासदार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 1 खासदार आणि जवळपास 42 आमदार आहेत। आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 11 आमदार आणि 3 खासदार। मात्र जागा वाटपात भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 2019 जिंकून आलेल्या 18 जागा सोडण्याची शक्यता जवळपास नाहीच, आणि तशी शक्यताही दिसून येत नाही। नेमकं या उलट महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किमान 18 जागा मिळण्याचा मार्ग सोपा आहे आणि ते शक्यही आहे। दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीचा जर विचार केला तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपकडून 4 अधिक जागा मिळण्याची शक्यता कमी आहे, आणि या उलट शरद पवार यांची राष्ट्रवादी 8-10 किंवा त्यापेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत आहेत। आता प्रश्न हा उपस्थित होत आहे की जर आम्हीच खरी शिवसेना आणि आम्हीच खरी राष्ट्रवादी असेल तर भाजप ज्याच्या त्याच्या जागा त्याला का देत नाही? भाजप तितक्या जागा का सोडत नाही? आणि नेमके हेच प्रश्न येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांसाठी प्रचाराचा मुद्दा ठरू शकतात। आणि या संदर्भात विरोधक भाजपसह एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना घेरू शकतात। आता हे झालं विरोधकांचं। आता पक्षांतर्गत नक्की कसली गणितं सुरू आहेत ते जाणून घेऊया। सध्याची निवडणूक लोकसभेची असली तरी काही आमदारांच्या डोक्यात विधानसभेच्या गणिताचं कोडं पडले, कारण लोकसभेच्या 48 जागांसाठी अनेक विद्यमान खासदारांचा पट्टा कट होऊन जागा कमी होऊ शकतात। तर मग 288 जागावर आमदाराची तिकिटे नाकारली जाणार का? ही भीती पण एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या अनेक आमदारांना असणारच, आणि यामुळे फुटलेल्या पक्षातही नाराजी होऊन फूट संभव आहे। आता या जागा वाटपामुळे उद्भवणारे प्रश्न अथवा नाराजी म्हणू याची जाणीव संबंधित नेत्यांना असणारच, त्यामुळे ते याबाबतीत काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतीलच। पण महायुतीत जागा वाटपाबद्दल काय काय घडलं, आता महायुतीच्या बैठक्या कशा झाल्या हे देखील जाणून घेऊयात। 5 मार्चला मुंबईतला सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पहिली बैठक झाली। ती यामध्ये शिंदे, फडणवीस, अजित पवारांसोबत अमित शाह यांची 1 तास चर्चा झाली। या बैठकीत शहांनी जिथून ज्यांचा उमेदवार आहे त्यांना ती जागा मिळणारच याचा आग्रह न धरण्याची सूचना केली, त्याऐवजी जो तिथं जिंकून येऊ शकतो त्याला संधी द्या असं त्यांनी सांगितलं। यानंतर सह्याद्रीवरच अमित शाह आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्येच 1/2 तास बैठक झाली, पण गुंता सुटला नाही। 8 मार्चला शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीला गेले, तिथे अमित शहांच्या निवासस्थानी 2.5 तास बैठक झाली। या बैठकीत शिंदे आणि अजित पवार यांनी लोकसभेसाठी जास्तीच्या जागांचा आग्रह धरला। जर कमी जागा लढवल्या तर कार्यकर्त्यांना उत्तर द्यावी लागतील असंही दोघांनी सांगितलं। मात्र याही बैठकीत तोडगा निघाला नाही। नंतर शहा आणि फडणवीस या दोघांमध्ये स्वतंत्र बैठक झाली। या बैठकी चर्चा होत राहतील, पण त्यातून निष्पन्न काय होतं ते येणाऱ्या काळात कळेलच। परंतु या तडजोडीत नाराजीचं प्रमाण जास्त असणार आणि याचं रूपांतर फुटाफुटीत होऊ शकतं हे मात्र नक्की। अजित पवार गट असो किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना आपापल्या नेत्यांना नाराज करणार नाहीत याची काळजी घेतीलच, पण यासाठी भाजपला त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे, आणि ते सहकार्य भाजप करेल का?
लोकसभेतील जागा वाटपाची परिस्थिती बघता विधानसभेसाठी आमदार निश्चित जागा शोधण्याच्या तयारीत तर नाहीत ना? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आगामी काळात आपल्याला मिळतीलच, आणि तुम्हीही तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.